आपला विषय जो आहे तो म्हणजे पाप आणि पुण्य. तर लक्षात घ्या, मी असे खूप लोक पाहिलेले आहेत की ते खूप डोनेट करतात, लक्षात आहे ना. काही लोक करोडो रुपये पण डोनेट करतात, 5 लाख रुपये पण करतात, 1 लाख रुपये पण करतात. खरंच करणार चुकी, पण एक काही गोष्टी अशा लक्षात घेणं गरजेचं आहे. जर समजा नवीन नवीन उपक्रम देशहितासाठी जर आपण केले, देशहितासाठी, ते काही किती पुण्यवंत असतील तर त्याचा तुम्ही विचार करा, लक्षात आलं ना. कारण त्याची काळाची गरज आहे आज ती. आज मला सांगा, गरिबी पण खूप वाढत चाललेली आहे. नाही म्हणतात, महागाईच्या दृष्टिकोनातून गरिबी खूप वाढली. काही काही मुलं पायी पायी 4-4, 5-5 किलोमीटर जात आहेत. कशासाठी? की त्यांच्याकडे पैसे नाही आहेत गाडी खर्चासाठी. मला सांगा, समजा तुम्ही 1 लाख रुपये कुठच्या तरी मंदिराला डोनेशन देणार आहात, असं समजा 1 लाख रुपये तुम्ही कुठच्याही मंदिराला तुम्ही डोनेशन हे रूपाने देणार आहात, तर तुम्ही हा जर विचार केलात की 2000ची सायकल, लक्षात, एक 2000ची सायकल अशा तुम्ही जवळजवळ त्या 1 लाखामध्ये 50, लक्षात आलं ना, 50 सायकली घेऊ शकता. त्या 50 सायकली जर एका गावाला, कुठचंही एक गाव आहे, तिकडे 50 मुलं असतील किंवा 100 मुलं, त्या 50 मुलांना जर तुम्ही त्या दिल्या, लक्षात आलं ना, तर ती 50 मुलं जेव्हा शाळेमध्ये आनंदाने जेव्हा जातील त्या सायकलवरनं, तर मला सांगा आयुष्यभर जी सायकलची रनिंग चालेल ते मुलं लहानाची मोठी होईल, तुम्हाला किती पुण्यही मिळेल. किती तेवढं जर जमत नसेल तर मुंबईसारख्या शहरामध्ये या, इथे बिल्डिंगच्या खाली कचऱ्याने सायकली पडलेले आहेत, कचऱ्याने सायकल पडलेले आहेत बिल्डिंग, त्या सर्वच्या सर्व भंगारातून जमा करा आणि त्या सर्व रिपेरिंग करा व्यवस्थित. एका माणसाला ठेवा पाहिजे त्या कामाला आयुष्यभरासाठी, त्याच्याकडनं त्या सर्व रिपेरिंग करून एकदाच ट्रकमध्ये भरून एका गावामध्ये घ्या. 25,000 रुपये ते 30,000 रुपयेमध्ये त्या 50 सायकली येतील, सर्व एवढा खर्च. अशा जरी त्या मुलांना जरी सायकली दिल्या तरी ते मुला खूप आशीर्वाद देतील, खूप पुण्य. तुमची माझी शाळा, ज्या तुम्ही शाळेमध्ये शिकलात स्वतः, त्या शाळेमधलं कलरचं काम तुम्ही करू शकत नाही का? त्या शाळेमधले फळे बदलू शकत नाही का? लाईट ट्यूब फॅन वगैरे बदलू शकत नाही का तुम्ही? सर्व तिला सुशोभीकरण करण्यासाठी जर तुम्ही थोडा प्रयत्न केलात तर तुम्हाला माहीत आहे किती मोठं पुण्याचं काम होईल. त्या शाळेत शिकणारी मुलं जर आनंदाने शिकली, त्यांना प्रयोगशाळेमध्ये सामानं नसतात, ते सामानं जर तुमच्या पैशाने जर तिथे आली, ती शाळा जर सुंदर स्वच्छ आणि अद्भुत अलौकिक झाली, तर किती पुण्यही मिळेल. देशहितासाठी जेवढं जमेल तेवढं का आपण करू शकत नाही? त्या मंदिरामध्ये आपण सर्व काही आपण दानधर्म करतो, लक्षात आलं ना. ती जी फुलं दिली जातात किंवा कुठे मंदिर असो, मस्जिद असो, चर्च असो, कुठेही असो, असं काही नाही की एकच धर्माचे, सर्व ठिकाणी ह्या गोष्टी चालल्या आहेत. तर मला सांगा की ते देण्यापेक्षा हे देणं चांगलं नाही का? तुम्ही लोकांना सहकार्य करा, लक्षात आलं ना. सर्वांच्या अंतरंगामध्ये देव नांदतो आहे, भगवंत नांदतो आहे, हेच तर आपल्या धर्माचं वैशिष्ट्य आहे, लक्षात. ते सोडून आपण वेगळ्या ठिकाणी करणं, मला खूप कधीकधी वाईट वाटतं ह्या गोष्टींचं, की जे करायला पाहिजे ते करत नाही, नको तेच आपण करत बसतो, लक्षात आलं ना. ज्या दिवशी तुम्हाला जर तुमच्या नजरेमध्ये जर असं वाटत असेल की जे चालले ते चुकीचं आहे, त्याच दिवसापासून तुमचा पैसा बंद झाला पाहिजे. तुम्ही तो चांगल्या मार्ग, एखादा रोगी असेल त्याला औषधं नसतील आणि तो औषधाविना जर मरत असेल, तर औषधाची सुखसुविधा तुम्ही देऊ शकता त्याला. कुठच्यातरी आईवडिलांचा मुलगा सोडून गेला आहे, लक्ष, अशी जी म्हातारी वयस्कर असतात, त्यांच्यासाठी तुम्ही सहकार्य करू शकता. कॉलेजची फी भरायला मुलांकडे पैसे नाही आहेत, तर त्या फी भरण्यासाठी तुम्ही त्यांना सहकार्य कर, असे कितीतरी विधायक काम, लक्षात, देशहितासाठी करू शकता. एका नदीवरती ब्रिज बांधायचं पण काम करा तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे? व त्या नदीवरती येण्या जाण्यासाठी गावकऱ्यांना खूप त्रास होतो आहे. द्या ना 50 लाख रुपये आणि एखादा ब्रिज बांधा. तू मंदिराला देणार आहात ना, तर त्या लोकांचं मन मंदिर करा ना. काहीच जमलं नाही तुम्हाला तर तुम्ही झाडं तरी लावू शकता. खूप झाडं लावा, खूप झाडं लावा, आयुष्यभर हा छंद ठेवा की मला झाडं लावायची. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही लावलेली झाडं पुढे जेव्हा मोठी होतील
जेव्हा ती मोठी होती तर त्यावेळेला कितीतरी मुलं, पशु, पक्षी त्या झाडांची फळं खातील. लक्षात आलं किती आयुष्यभर पुण्य आहे माहिती आहे तुम्हाला? तुम्ही ज्याची कल्पनाही करू शकत नाही एवढी पुण्य ही तुमच्या जीवनामध्ये जमा होईल. लक्षात, मार्ग खूप आहेत, अनेक मार्ग आहेत, मार्ग शोधा. लक्षात आलं ना? तो प्रत्येक पैसा सत्कार दिलावा. लक्षात आलं ना? महत्त्वाचं आहे की पाप आणि पुण्य, लक्षात आलं ना, हे माणसाच्या आत असतं, बाहेर नसतं. हाय का बाहेर पाप आणि पुण्य मला सांगा, तुम्हीच सांगा स्वतः. मी तर सांगतो बिलकुल नाही. तुम्ही मंदिरात गेलात का तुम्ही पुण्यवान झाला असं कोणी सांगितलं? जर मंदिरात जाऊन पण घाणेरडे विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही पुण्यवान असले. तुम्ही मस्जिदमध्ये चर्चमध्ये जर जाऊन जर चांगले विचारच तुम्हाला येत नसतील तर तुम्ही पुण्यवान कसे? पुण्यवान केव्हा? ज्यावेळेला त्या भगवंताला सांगता की आजपासून मी लबाडी सोडली, आजपासून मी खोटं नाटक करायचं सोडलं, आजपासून मी बायका मुलांना मारायचं सोडलं, आजपासून मी समाजाला दोष देणं सोडलं, आजपासून मी देशहिताचाच विचार करीन, विश्वकल्याणाचाच विचार करीन, हे आहे पुण्याचं काम. खरं पुण्याचं काम तर हेच आहे की देवाजवळ जाऊन सांगणं की आजपासून मी ह्या गोष्टी सोडल्या, आता मी चांगलं विधायक प्रामाणिकपणे जे तुला अपेक्षित आहे, जे तू तुझ्या जीवनामध्ये केलंस तेच मी माझ्या जीवनामध्ये करणं, हे खरं पुण्य आहे. लक्षात आलं? तसं वागणं, तसं आचरण करणं, तसं बोलणं, तसा व्यवहार करणं हे खरं पुण्याचं काम आहे. नाही तर लोकांना लूट लूट लुटतायत आणि वर्गणी देत आहेत, काय उपयोग आहे? ते पुण्याचं काम कुठे? आज मला सांगा कितीतरी अशी मंदिरं आहेत की जिथे दोन नंबरवाले जास्त पैसा देतात. त्यांना असं वाटतं मंदिराला, ट्रस्टला आपण पैसा दिला तर आपल्याला खूप पुण्यही मिळेल. मला सांगा का माहीत आहे, आपले ज्या समजुती आहेत ना ह्या चुकीच्या झालेल्या आहेत. जे करायला पाहिजे तेच करत नाही आणि नको तेच करत. देशाचाच पैसा लुटायचा आणि मंदिरांना द्यायचा किती पुण्याचं काम आहे ना? मी तुम्हाला सांगतो का माहीत आहे की हेच तर खरं गुपित कोणाला समजलं नाही. लक्षात आलं? असं पुण्याही होत नाही बाळा. लक्षात आलं? तू जे समजतो ते पापच आहे, दोन्ही ठिकाणी पाप आहे. इकडे देशालाही फसवतोय आणि तिकडे देवालाही फसवतोय आणि एका बाजूने जनतेची पण विल्हेवाट लावतोय. किती पापाचं काम आहे माहिती आहे? भले तू देत असशील पुण्याईसाठी पैसा, पण तो पैसाच सांगतोय की ह्यानी मला लुटून आणलंय. तो देवच पाहणाराच असतो, त्याला सर्व समजत असतं. लक्षात आलं ना? यांनी वाईट मार्गाने आहे आणलं. आता मला सांगा, साधी गोष्ट सांगतो, घरातलं उदाहरण दिलं तर तुम्हाला बरं वाटतं ना. एक आई मुलाला खूप चांगल्या संस्कारात वाढवते, खूप चांगलं संस्कार, आणि मुलगा वर्गातली पेन्सिल, पाटी, वही, कंपस पेटी सर्व काही चोरून घेऊन येतो आणि आईला बोलतो, आई बघ हे बघ माझ्याकडे खूप काही सामान आणले नवीन नवीन, चांगले चांगले पेन, चांगले चांगले कंपस, चांगले चांगले वह्या, कोणाचं दप्तर चोरून आणलं, कोणाची छत्री चोरून आणली, कोणाचे डबे खाली होते ते चोरून आणले, तर आई काय बोलेल? आणि हे सर्व करून तो आईला देतोय असं समजा. हे घे आई, बघ मी किती पुण्याचं काम करतोय, बघ तुझा पैसा वाचवला की नाही, तुझी मेहनत वाचवली. बाबांना पण बोलायला लागला, बघा तुम्ही नाही आणलं पण मी आणलं बघा. आई वडील काय म्हणतील त्याला? बाळ त्यापेक्षा ना नको देऊ, हे नको आणू मला, तुझी जो डबा नसला तरी चालेल, मी तुला कुठेतरी पिशवीत थैलीत बांधून देईन ते खा. नको त्या चांगल्या वह्या लोकांच्या, नको ती चांगली पेनं, तू साध्या पेनानं लिह, साध्या वहीवर लिह चालेल, पण लोकांचं चोरून आणून इकडे आणू नको मला. आणि जर पुन्हा जर असं केलंस तर तुला धपाटा देणार. लक्षात आलं ना? चोरून आणून तू कसलंही चांगलं काम करत नाही, तू वाईटच काम करतो. मग तो देव पण आपले आईबाबाच असतात ना, ते गुरु पण आपले आईबाबाच असतात ना, त्याने ह्या गोष्टी बिलकुल आवडत नाही. लक्षात आलं? बिलकुल आवडत नाही. तू प्रामाणिकपणे मेहनत करून कमवलेला पैसा मला दे चालेल, मग तो थोडा का असू नये चालेल. मग ते 100 रुपये जरी असले ना तरी ते 1,00,000 रुपयाप्रमाणे असतात, कारण स्वतःच्या कष्टाचा पैसा असतो.
1,000 रुपये जरी असले ना तरी ते करोडो रुपयासारखे असतात, कारण ते स्वतःच्या कष्टाचा पैसा असतो. लक्षात आलं? म्हणून जर तुम्हाला द्यायचं झालं कुठच्याही मंदिराला, ट्रस्टला किंवा संस्थेला, तर तुमचा पैसा द्या, लोकांचा पैसा नको. लक्षात आलं? तर त्यामुळे एक गोष्ट आहे, खरी पुण्याई तिथेच असते की स्वतःचा कुटुंब सांभाळून समाज रक्षणासाठी, समाज हितासाठी, देशहितासाठी, विश्व कल्याणासाठी ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट देता दानधर्म म्हणून, तोच तर खरा सर्वात चांगलं पुण्य बनतं. लक्षात आलं? म्हणून भावंडाने तुम्हाला असं सांगतो की कुठच्याही गोष्टीतून पाप पुण्य हा जो विषय आहे कशासाठी तेही लावू नका. कारण काय होतं, त्याच्यामुळे चांगले जे सतसाधक असतात, चांगले भक्त असतात, त्यांची मनं दुखवली जातात. अक्षर जे प्रांजळ भक्ती करणारे असतात, मग ते मंदिराचे असो ट्रस्टचे, ते दुखावले जातात. तर त्यांना असं वाटतं की देवा, त्या माणसाने 1 लाख रुपये दिले, त्या माणसाने 50,000 रुपये दिले, मला का असं दुःखी ठेवलेस तू, माझी परिस्थिती सुधरत नाही. लक्षात आलं? मी का तेवढा श्रीमंत नाही, तर तो भगवंतच त्याला सांगत असतो, अरे बाळ, तू जर श्रीमंत जर तुला बनवला तर तू थोडी माझी सेवा करणार आहेस इथे. माझी इच्छा आहे की तू माझी सेवा करावी, म्हणून तू तिथे आहेस. लक्षात आलं? अरे मी तुझ्या बरोबर आहे ना, सर्वात जगातलं सर्वात मोठं पुण्यवंत तर तूच आहेस. आता मला सांगा, राधा काय श्रीमंत होती? बिलकुल नव्हती. हनुमंत काय श्रीमंत होता? बिलकुल नव्हता. रामदास स्वामीचे शिष्य कल्याण स्वामी श्रीमंत होते? बिलकुल नव्हते. स्वामी विवेकानंद श्रीमंत होते? बिलकुल नव्हते. लक्षात आलं? असे कितीतरी सतसाधक आहेत, पण जे गुरूंजवळ थांबले, लक्षात आलं, आणि गुरु त्यांच्याबरोबर होते, खरे श्रीमंत तेच होते. लक्षात आलं ना? गुरु खरे श्रीमंत असतात. लक्षात आलं ना? त्या गुरूंबरोबर, त्यांच्या विचारांबरोबर चालणं, लक्षात आलं, त्यांनी सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे चालणं, त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे चालणं, हेच तर खरं पुण्याईचं काम आहे. गुरु अशा शिष्याला कधीच सोडत नाही, आणि खरा भाग्यवंत शिष्य तोच जो गुरूंनी सांगितलेल्या पावलावर पाऊल टाकून चालत असतो. गुरूंनी सांगितलं ना, चांगलं करायचं आहे, लोकांचं भलं करायचं आहे, लोकांचं कल्याण करायचं आहे, जे जमेल, जे कार्य करशील, जो विचार करशील, तो लोकहितासाठी, जनकल्याणासाठीच असेल, तीच प्रार्थना, तेच भजन, तेच पूजन, तेच सद्गुरू स्मरण, तेच गुरूंचं स्मरण, तेच देवाचं स्मरण, तेच परमेश्वरी तत्वाचं स्मरण, सहकार्य. लक्षात आलं? एकमेकांना सहकार्य करणं, एकमेकांच्या गोष्टी जाणून त्यांना मदत करणं, याच्या पलीकडे पाप पुण्याचं हे येत नाही. लक्षात? तुम्ही सहकार्य करा, निसर्ग तुम्हाला सहकार्य करतो ना. आता मला सांगा, तुम्ही जे आयुष्यभर पुण्याईचं काम करता असं ते तुम्हाला वाटतं, तर तुम्हाला मी सांगतो की हवा जेवढं पुण्याईचं काम करते तेवढं तुम्ही करू शकता का? सूर्य जेवढं पुण्याईचं काम करतो तेवढं तुम्ही करू शकता का? ही पृथ्वी माता जेवढी पुण्याईचं काम करते तेवढं तुम्ही करू शकता का? जलतत्व म्हणजे जेवढं आपल्याला पुण्याईचं काम करतं तेवढं तुम्ही करू शकता का? एक झाड जेवढं पुण्याईचं काम करतं तेवढं तुम्ही करू शकता का? निरपेक्षपणे कार्य करतं, निरपेक्षपणे, कधीही हे सर्व गोष्टी करणारे कधीही बोलत नाही मी केलं, नाही तर मंदिरावरती माझं नाव पहिलं येण्यासाठी डोनेट करणारे लोक खूप आहेत. असतं ना मंदिर, कुठचंही मंदिर नवीन बांधताना बघा, प्रामाणिक मेहनत करून कमवलेला माणूस कधीच वरच्या लिस्टवर नसतो. लक्षात आलं ना? कधीच नसतो. आणि काहीतरी घफला केला आहे तोच 25-30 लाख रुपये डोनेट करून तो देत असतो, चांगली माणसं नाही देत. लक्षात आलं? म्हणून तुम्हाला सांगतो का माहिती आहे, ते नावावरती येण्यासाठी, ती लिस्टमध्ये नाव येण्यासाठी, लक्षात आलं, लोकं धडपडत असतात. मला सांगा की भगवंतासाठी, त्या देवाची पूजा अर्चा करण्यासाठी किती लोक येणार? रोज जर त्या सर्व लिस्टमधले जेवढी ती पाटी लावले त्या सर्वांना जर फोन करून सांगितलं आरती भगवंताची चालू आहे तर या, ते नाही येणार. त्या गुरूंचा सत्संग चालू आहे या, नाही येणार. त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नसतं, त्यांना फक्त एक ठराविक लेवलला मानसन्मान पाहिजे असतं की त्याचं भूमिपूजन माझ्या हस्ते व्हावं, त्या मंदिराचं ओपनिंग माझ्या हस्ते व्हावं, त्या अमुक अमुक प्रकाशन माझ्या हस्ते व्हावं, ह्यासाठीच ते डोनेशन देतात.
लक्षात, त्यांना प्रेस्टिजचा प्रश्न असतो, त्यांची फोटो त्यांच्या मित्रांमध्ये व्हायरल करण्यासाठी ते पाहिजे असतात. आणि हे जे देखावपण आहे ना, लक्षात आलं, ह्याला जीवन म्हणत नाही. लक्षात आलं, सत्य काही वेगळंच असतं. म्हणून लक्षात ठेवा, जे सत्याने वागतात, जे प्रांजळ प्रामाणिकपणे वागतात, तेच खरे पुण्याचे हकदार असतात. तेच खऱ्या अर्थाने सुखी, समाधानी आणि यशस्वी जीवन जगतात. म्हणून कुठचीही गोष्ट करताना तुम्ही जनहितासाठी जर करत असाल, लोकांच्या भल्यासाठी करत असाल, तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की तुमच्या घरामध्ये आयुष्यभर लक्ष्मी पुण्याई पाणी भरेन. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू.